Afternoon student, this is your teacher Shraddha. In third lesson, properties of natural resources, last video we saw the properties of air. In this video, we will see first temperature regulation means tapaman niyantran. The earth receives energy from the sun, manjis prithvila suryakadun urja mete. This energy is reflected by the earth in the form of a heat. Manje prithvi ushnatecha rupat ti parat vekte. The constituents of air surrounding the earth, such as a water vapor, carbon dioxide, absorb a part of this heat and give it to the another constituents of air. म्हणजेच पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणात हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड ह्यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात, तो इतर घटकांना देतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो व पृथ्वीवरील सजीवसृष्टी अनुकूल होत. अर्थ सर्फेस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ, the average temperature of a earth surface would have been very low. म्हणजेच जर पृथ्वीवरील सजीवसृष्टीला अनुकूल असे वातावरण नसतं, पृथ्वीवर हवावच नसती, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले असते. करा, आपल्या आजूबाजूची हवा जर काढून घेतली तर पृथ्वीचं काय होईल आणि आकाशात आवाज ऐकू येईल का? नाव वी विल सी दॅट ट्रान्समिशन ऑफ द साऊंड म्हणजेच ध्वनी प्रसार. ध्वनी म्हणजे आवाज. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्याला जे पण आवाज ऐकू येतात ते आपल्या सभोवतालच्या हवेतून आपल्यापर्यंत पोचतात. द डेन्सिटी ऑफ द एअर ऑल्सो चेंज ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर. म्हणजेच तापमानातील बदलांमुळे हवेचे घनता सुद्धा बदलते. इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज. म्हणजे विंटर म्हणजे काय? थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाजही स्पष्ट ऐकू येतो, डेन्सिटी जास्त असते म्हणून. वी कॅन हिअर द विझल ऑफ अ डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन द विंटर. Air is useful as a medium for the transmission of the sound. ध्वनीचे प्रसार होण्यासाठी हवेचे माध्यम म्हणून उपयोग होतो. In the absence of air, we cannot hear any sound. जर आपल्या जर ॲबसेन्स असता, एअरच नसते, तर आपल्याला कुठलाही ध्वनी साऊंड कधीच ऐकायला आला नसता. Now we will see the properties of water. Properties of water म्हणजे काय? पाण्याचे गुणधर्म. What are the states in which water is found? पाणी कोणकोणत्या अवस्थेत आढळते, म्हणजेच कुठच्या कुठच्या रूपामध्ये पाणी दिसतं. Water occurs in a liquid state under the ordinary condition. Ordinary condition म्हणजे सर्वसामान्य तापमानाला ते द्रव अवस्थेत आढळते. वॉटर इज फ्लुइड सबस्टन्स. पाणी एक प्रवाही पदार्थ आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट हॅज अ व्हॉल्यूम. इट कॅन पास थ्रू अ स्मॉल होल ऑर अ सीप्स थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑर अ क्रॅक्स. पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु आकारमान आहे. सूक्ष्म छिद्रांमधून किंवा अतिसूक्ष्म फटीतून ते आरपार झिरपते. तुम्ही हे पाहिलं असेल की छोट्या छोट्या क्रॅक्समधून सुद्धा पाणी झिरपतं. आता एक एक्सपेरिमेंट आहे. जर तेलाने माखलेली डिश घेतली आणि त्याच्यावर पाणी आपण ओतलं थोडंसं, तर त्याचे ते पाणी पूर्ण त्या डिशमध्ये पसरत नाही. त्याचे छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. असे का होते? व्हॉट्स द रिझन बिहाइंड इट? आता ऑब्झर्व द डायग्राम अँड टेल मी व्हॉट इज देअर इन दिस डायग्राम. म्हणजे ह्या आकृतीमुळे तुम्हाला काय कळलं ते मला तुम्ही नंतर सांगायचं आहे.
तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट आहेत, ते वाचायचे आहेत आणि करायचं ट्राय करायचं आहे. पहिला एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्सप्लेन करते मी. टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन अ हाफ फुल ऑफ अ वॉटर. मार्क द वॉटर लेवल ऑन द बॉटल. कीप दिस बॉटल अपराईट इन द फ्रीजर फॉर मेकिंग आईज. ओपन द फ्रीजर आफ्टर अ कपल ऑफ आवर्स अँड ऑब्झर्व. म्हणजेच काय करायचं आहे, एक बाटली घ्यायची आहे प्लास्टिकची, त्यात पाणी भरायचं आहे अर्ध, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मार्क करायचे आहे, पाण्याच्या लेवलवर मार्क करायचे, आणि ती बाटली फ्रीझरमध्ये ठेवायची. फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर थोड्या तासांनी त्याचा बर्फ झालेला तुम्हाला दिसतो, पण तुम्ही जिथे खूण केली आहे, मार्क केलं आहे, तिथे ते पाणी नसतं, त्याच्यावरती गेलेलं असतं. का असं झालं? व्हॉट्स द रिझन? वॉटर फ्रीज टू फ्रॉम आईस, इट एक्सपांड इट्स व्हॉल्यूम. काय केलं त्यांनी, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज केला. म्हणजेच घनरूपात आल्यावर पाणी प्रसरण पावते, त्याचे आकारमानात त्याच्या आकारमानात वाढ होते, हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या एक्सपेरिमेंट एकदा करून पहास तुम्ही. आता डेन्सिटी ऑफ वॉटर, पाण्याची घनता. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. दॅट मीन्स घनता इज इक्वल टू वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान हे ग्रॅममध्ये तर आकारमान हे घनसेमीमध्ये मोजतात. मास इज मेजर्स इन अ ग्रॅम्स अँड अ व्हॉल्यूम इन क्यूबिक सेंटीमीटर. हेन्स डेन्सिटी इज इक्वल टू ग्रॅम डिवायडेड बाय सीसी. म्हणजेच घनता बरोबर ग्रॅम डिवायडेड बाय घनसेमी. म्हणूनच घनतेचे एकक ग्राम प्रति घनसेमी असतं. इज द युनिट ऑफ अ डेन्सिटी. इफ द मास ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज 1 किलोग्रॅम, देन वॉट इज अ डेन्सिटी ऑफ वॉटर? यू हॅव टू फाइंड आउट दिस. 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे आहे, तर पाण्याची घनता किती, ह्या सूत्राचा वापर करून हे आपण काढू शकतो. टुडे वी लर्न द डेन्सिटी ऑफ वॉटर, द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, ट्रान्समिशन ऑफ साऊंड अँड टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजेच तापमान नियंत्रण, साऊंड ट्रान्समिशन म्हणजे प्रसारण, आणि प्रॉपर्टीज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे गुणधर्म. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.